विद्यार्थी मित्रांनो, मागच्या घटकामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी इतिहासाची जी महत्त्वपूर्ण साधने आहेत या साधनांपैकी लिखित स्वरूपाची जी साधनं आहेत त्या साधनांचा आपण अभ्यास केला. या घटकामध्ये आपण आता भौतिक जी साधनं आहेत या साधनांच्या माध्यमातून आपण आधुनिक भारताचा इतिहास समजून घेणार आहोत. या भौतिक साधनांचा आपण या ठिकाणी ओळख करून. विद्यार्थी मित्रांनो, भौतिक साधनं म्हणजे नेमकी काय? की अशी काही साधनं की ती वस्तू स्वरूपात वास्तू स्वरूपात आपल्या समोर उपलब्ध आहेत आणि त्या साधनांच्या त्या वस्तूच्या स्वरूपात असलेल्या साधनाचा त्या वास्तू स्वरूपात असलेल्या साधनाचा आपण त्या कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी कसा उपयोग. मग त्या कालखंडामधील नाणी असतील, त्या कालखंडामधील वापरात असलेले अलंकार असतील, वेगळ्या प्रकारचे दागिने अलंकार असतील, त्या कालखंडामध्ये प्रार्थनास्थळं असतील, त्या कालखंडाची माहिती देणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचे संग्रहालय असेल, त्या कालखंडात दैनंदिन वापरामध्ये असलेल्या वस्तू किंवा त्या कालखंडामधील व्यक्ती वापरत असलेला त्याचा पेहराव, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य अशा प्रकारच्या सगळ्या घटकांचा समावेश हा भौतिक साधनांमध्ये होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी 7वी या इयत्तांच्या इतिहासामध्ये राजमुद्रा पाहिली, बरोबर. कुणाची राजमुद्रा पाहिली? राजा शिव छत्रपती यांची राजमुद्रा आपण अभ्यासली. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्राच्या माध्यमातून आपण शिव कालखंडामधील इतिहासाचं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून त्या राजमुद्राचा अर्थ हा त्या कालखंडाचा इतिहास त्या कालखंडातील महत्त्वाची बाब जाणून घेण्यासाठी. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मौखिक साधनांचा वापर करताना त्या साधनांमध्ये नाणी म्हणजे पैसे सिक्के याचा सुद्धा महत्त्वाचा उपयोग होतो. या नाण्यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यामध्ये त्या नाण्यांच्या स्वरूपामध्ये कसा बदल होत गेला, त्यांच्या छपाईमध्ये कसा बदल झाला, त्यांच्या आकारात कसा बदल झाला यातून आपल्याला त्या नाण्यांच्या आकारातून छपाईतून आपल्याला त्या कालखंडाचा बदलता इतिहास समजता येतो. विद्यार्थी मित्रांनो, आज भारतामध्ये नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आणि या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आपल्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आहे. आपण नाणी पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. कितीचं नाणे पाहिले आहेत आपण? आता जे वापरात आहेत 50 पैशाचं, 1 रुपयाचं, जे बंद झाली 50 पैशाचे, 25 पैशाचे नाणे आता व्यवहारात नाहीत. परंतु आजच्या कालखंडामध्ये आपण 1 रुपयाचं नाणं वापरतोय, 2 रुपयाचं वापरतोय, 5 रुपयाचं वापरतोय, 10 रुपयाचं सुद्धा नाणं आज आपल्याजवळ आहे आणि आज ह्या क्षणाला 20 रुपयाचं, 50 रुपयाचं आणि 100 रुपयाचं नाणंसुद्धा काही स्वरूपात का असेना आज चलनामध्ये उपलब्ध झालेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, 1950 पासून म्हणजे भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडाचा इतिहास आपण या इयत्तेमध्ये शिकणार आहोत. तर 1950 नंतरच्या कालखंडामध्ये आतापर्यंत जेवढी नाणी झालीत त्या नाण्यांमध्ये वापरलेला धातू, त्या नाण्यांचा असलेला आकार, त्या नाण्यांवरती असलेले वेगवेगळे सिम्बॉल की ज्याला आपण त्या नाण्यांवर असलेले जे विषय आहेत त्यांचं वैविध्य या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला त्या समकालीन भारताबद्दलचे महत्त्वाचे प्रश्न, भारताबद्दलची त्या कालखंडाची महत्त्वाची माहिती आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते. बघा, काही जुनी नाणी होती त्या नाण्यांवरती आपल्याला लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचे काही संदेश त्या नाण्यांवरती आपल्याला पाहायला मिळायचे. काही नाण्यांवरती शेतीची अवजारे, शेतीच्या संदर्भामध्ये असलेली शिक्के माहिती होती. आता आधुनिक कालखंडाच्या नाण्यांवरती आपण पाहतो की आपल्याला देशाचे जे धरोहर आहेत, जे महत्त्वाच्या वास्तू आहेत त्यांचीसुद्धा शिक्के आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने त्या नाण्यांवरती असलेल्या विषयांच्या माध्यमातून आपल्याला त्या कालखंडामधील महत्त्वाचे प्रश्न हे समजत असतात. भौतिक साधनांमध्ये अजून एक महत्त्वाचं साधन आहे, ते म्हणजे संग्रहालय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही संग्रहालय पाहिलं असेल की इतिहासातील वेगवेगळ्या वस्तूंचा एका ठिकाणी संग्रह करून त्याचं प्रदर्शन जे भरवलं जातं त्याला वस्तू संग्रहालय म्हणतात. आणि या संग्रहालयामध्ये त्या त्या कालखंडामध्ये असलेल्या वस्तूंचा त्या ठिकाणी भरणा असतो. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकचे पुणे शहरात असलेलं संग्रहालय, औरंगाबादमध्ये असलेलं संग्रहालय, असे जे संग्रहालय आहेत या संग्रहालयाच्या माध्यमातून आपल्याला इतिहास समजून घेण्यासाठी मदत होत असते. सरकारी जे संग्रहालय आहेत, आता जो मला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय जे मुंबईला आहे, हे शासनाने सगळी तजवीज करून शासनाच्या माध्यमातून हे संग्रहालय उभारलं गेलंय. हे जसे सरकारी संग्रहालय आहेत त्याच पद्धतीने राज्यात म्हणे देशामध्ये वैयक्तिक स्वरूपाचे सुद्धा, खाजगी स्वरूपाचे सुद्धा संग्रहालय आहेत.
आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ही संग्रहालय असतात. म्हणजे त्या संग्रहालयामध्ये समजा त्या कालखंडातली नाणी असतील, नोटा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, अडकित्ते, त्या कालखंडामध्ये वापरलेलं क्रिकेटचं साहित्य असतील, घरातील काही वस्तू असतील, पंखे असतील, त्या कालखंडामध्ये असलेले पंखे, ते सगळं पाहून आपल्याला कळतं की त्या कालखंडाचा इतिहास कसा होता आणि त्याचं बदलतं स्वरूप आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपण जेव्हा पाहतो. तर ह्या तुलनात्मक अभ्यासातून आपल्याला जुन्या वस्तू, नवीन वस्तू या माध्यमातून आपल्याला त्या कालखंडाचा इतिहास समजून घेता येतो. अशा पद्धतीने स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी भौतिक साधनांचा सुद्धा महत्त्वपूर्ण त्याच्यात वाटा आहे. नाणी आणि संग्रहालय हे दोन महत्त्वाचे भौतिक साधनं आपण आता अभ्यासलेली आहेत. धन्यवाद.